नमस्कार, आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, माझी चुलत बहीण माझ्याकडे राहायला आली बरं का, आणि तिच्याबरोबर तिचा 6 वर्षाचा मुलगा सुद्धा, खूप छान गोड मुलगा आहे बरं का. तर 1-2-3 दिवसांनी बायकांचं ठरलं की आता आपण खरेदीला जायचं, म्हणजे मार्केटिंग. आणि अशा ठिकाणी आपली काहीच गरज नसते, म्हणजे पुरुष वर्ग काहीच करू शकत नाही ना, त्यामुळे मी घरीच होतो. आणि माझ्यावर त्या तो जो 6 वर्षाचा मुलगा होता ना, भाचा होता ना माझा, त्याची जबाबदारी माझ्यावर होती सांभाळायची. पण माझी बहीण मला म्हणाली, चुलत बहीण, की काही काळजी करू नकोस दादा, तो झोपतो मस्तपैकी, 4-5 तास दुपारचा झोपतो. म्हटलं छान आहे, दुपारची झोप वामो कुस्की नाही का. तो असा झोपला होता. मी म्हटलं हा 4-5 तास झोपणार आहे, आपण 1-2 तास डुलकी मारायला काय हरकत आहे. असं मी सुद्धा मस्तपैकी झोपलो, छान अशी काहीतरी स्वप्न पडणार एवढ्या धान धुऊन डाम धुऊन टाण टुन एवढे आवाज आले. अरे म्हटलं काय झालं काय, म्हणून मी धावत हॉलमध्ये गेलो. तर हॉलची परिस्थिती ओहो वंडरफुल. म्हणजे 5 दिवसाची टेस्ट क्रिकेट खेळून झाल्यानंतर पिचची जी अवस्था असते ना, तशी आमच्या हॉलची अवस्था होती. म्हणजे हॉलमधून, म्हणजे मी इकडचं निरीक्षण करताना परत 2-4 आवाज कानावर आले. मी किचनमध्ये धावत गेलो तर साहेब, आमचे 6 वर्षाचे साहेब, फ्रीज उघडून बसले होते आणि बघत होते काय काय खायचं. असं विलक्षण असं त्याचं विचार चालला होता. अरे म्हटलं बाळा, तू 6 वर्षाचा आहेस, दुपारची झोप महत्त्वाची असते, अशी अर्धवट झोप टाकून उठायचं नसतं. चल चल मी तुला झोपवतो, असं म्हणून हाताला धरणं तेवढं त्याने हात असा हिसकावून घेतला आणि म्हणाला, मला काय तुमचं फ्रेंच फ्राईज पाहिजेत आणि तुमचा बर्गर पाहिजे, पिझ्झा पाहिजे. अरे म्हटलं वेळ आहेस का, आत्ता जेवलास तू 3 तासापूर्वी आणि हे आतलं कातलं खातो, चल झोपायला. वेगवेगळ्या पद्धतीने मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण साहेब बदले नाहीत. शेवटी मला त्याला बाहेर घेऊन जावं लागलं, मस्तपैकी बर्गर खायला घातला, तुमचे ते फ्रेंच फ्राईज खायला घातले आणि आम्ही परत आलो. संध्याकाळी माझी बहीण परत आली आणि मी तिला म्हटलं, काय का तुझा मुलगा, चांगलं थालीपीठ खायचं, पोहे खायचे, उपमा खायचा, हे कातलं खाते. तर तिचं म्हणणं तेच पडलं की काय करणार, त्याला हे असलं आवडतच नाही घरचं, त्याला बाहेरचंच खायला आवडतं. म्हटलं बरोबर आहे, आता तू बनवणार म्हटलं तिला कसं आवडणार ना त्याला, नाही का. त्याच्यावर ती म्हणाली, तसं नाही आहे, तसं नाही आहे, आज सकाळी तू जे थालीपीठ खाल्लंस ना ते मीच केलं होतं. असं म्हटलं, मला जर गप्प बसायला लागलं, बॅकफूटवर गेलो मी. पण म्हटलं ह्याच्यावर काहीतरी उपाय शोधायला पाहिजे, नाही की नाही. म्हणजे हे या लहान मुलांना आपलं 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 जे नेहमीचं जे खाणं आहे, म्हणजे थालीपीठ म्हणा किंवा उपमा म्हणा किंवा हातपुटणीचे पोहे, कांदे पोहे, बटाटा पोहे, ह्या गोष्टी का आवडत नाहीत याचं एक संशोधन करायला पाहिजे. आणि संशोधन करता करता माझ्या असं लक्षात आलं, माझी एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला आपण समजा इथे बोलवलं तर तुमच्यासमोर ती काहीतरी व्यवस्थित मांडू शकेल आणि सांगू शकेल. म्हणूनच मी इथे ज्ञानदाला इथे आमंत्रण दिलेलं आहे, आपण तिचं स्वागत करूया. ज्ञानदाला, तुझं मनापासून स्वागत. बरं, गंमत हिची अशी आहे की आपण नेहमीचे पदार्थ जे असतात, म्हणजे थालीपीठ वगैरे, ते ती करतेच, पण इन ॲडिशन टू दॅट, जुनं आणि नवं याच्यातून एक वेगळा पदार्थ कसा करता येईल ह्याच्यावर तिचं खूप मास्टर आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आमचे खवय्ये वाट बघतात की हे जुनं आणि नव्याचं मिश्रण फ्युजन कसं काय होणार आहे. तर आपण आपल्या किचनकडे जाऊया का. हो येस या. मला सांगा, आमच्या खवय्येने तू आज काय दाखवणार आहेस. आता मी ज्वारी कटोरीचे चाट दाखवणार. ज्वारी कटोरीचे चाट, ओके. मला जरा साहित्य सांगतेस का काय काय. ज्वारीचं पीठ 1/2 वाटी, खोबरं 1 वाटी, शेव 1/2 वाटी, टमाटो चिरलेला 1 वाटी, दही 1/2 वाटी, उकडलेले मोड आलेले आणि उकडलेली कडधान्य 1 वाटी, कांदा चिरलेला 1 वाटी, तीळ 1/2 चमचा, जिरं 1/2 चमचा, कोथिंबीर 1 छोटी वाटी, ओवा 1/2 चमचा, मीठ चवीनुसार, लाल तिखट चवीनुसार. ओके, साहित्य लक्षात घेतलेलं आहे. आता ज्वारीचं जे म्हटलं, ज्वारीचं पीठ असणं स्वाभाविक आहे, पण ह्याच्यात तू काही मिक्स केलं नाहीस ना. नाही नाही, प्युअर ज्वारीचं पीठ. ओके, आणि हे मोड आलेली कडधान्य आहेत ती घरात आहेत, ती अवेलेबल जी घेतली चालतील. काय पर्टिक्युलर तू घेतली? नाही नाही, जी असतील घरी अवेलेबल ती. आपण काय काय घेतलं त्याच्यामध्ये? चवळी, मूग, मटकी, हरभरे. ओके, आणि हे दही आंबट गोड जसं घरी असेल तसं जे अवेलेबल आहे. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे. आम्ही तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे, पण त्याच्या आधी काय करायचं आपल्याला? आधी आपण पीठ मळून घेऊया ज्वारीचं. ओके,
एकदम चाट आयटम मध्ये ज्वारीचं कसं काय आलं एकदम? ज्वारी वापरले मी कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम आयन खूप असतं आणि मेनली फॉस्फरस खूप असतं ज्वारीमध्ये आणि आपल्या हाडांच्या वाढीसाठी मजबूतीसाठी कॅल्शियम बरोबर फॉस्फरसची पण खूप गरज असते. सो यातनं ते इनफ मिळतं. आपल्याला अजून हे घालायचं ना? ओवा. ओवा किती पोटासाठी चांगला? अर्धा चमचा फक्त. बस ज्वारीचं पीठ मळून झालेलं आहे, डो तयार झालेला आहे. परत एकदा फक्त आठवणीसाठी सांगायचं काय काय घातलं आपण? तीळ आणि ओवा. तीळ आणि ओवा अर्धा अर्धा चमचा. अर्धा अर्धा चमचा. ओके आमचं हे झालेलं आहे. आता आपण काय करायचं मला सांग. आता आपण फोडणी देऊया. ओके जिरं थोडस अर्धा चमचा. तडतडल्यावर मग कांदा घालू. घालू कांदा? हो घाल. जिरं पोटासाठी खूप चांगलं असतं आणि इन्सॉम्निया ज्यांना असतो म्हणजे झोप लागत नाही ज्यांना त्याला जिरं खूप चांगलं. हो ओके आता काय करायचं? होताला आता टमॅटो घाल सगळं. आता एक वाफ येऊ दे. ह्यात स्प्राउट्स घालूया. घरात जे कडधान्य उपलब्ध असेल ते आपण ह्याच्यात वापरू शकतो. जे नाही आहे त्याच्याबद्दल दुःख करू नका. पनीर आरोग्याला कसं आहे? ओके. हो पनीर मध्ये प्रोटीन्स खूप असतात पण तसंच फॅट्स पण असतात त्याच्यामुळे ओव्हरवेट असल्यावर पनीर जास्त खाऊ नये. बघावं फक्त. आणि आपण बघावं आणि दुसरे कसे खातात ते बघावं. लाल तिखट. बस आता ह्याला एक वाफ आणू देऊया. तोपर्यंत आपण त्याच्या वाट्या करू. ओके ओके. मला असं वाटतं की आता आमच्या खवय्यांना कळलेलं आहे की कशा करायच्या वाट्या, त्यामुळे आपण हे ठेवून देऊ परत आणि आपण जे ऑलरेडी तयार करून आणलेले आहेत त्या आता बाहेर काढूया. जादूचे प्रयोग. ओके हे आपण बेक केलेले आहेत. ओके ओके आता काय राहिलं त्याचं? आता हे झालं असेल आपलं. हे आपण आधीच उकडवून घेतलेले असतात त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला. अच्छा जिथे शिजूनच घेतले होते सगळी कडधान्य? हो कडधान्य उकडवूनच घ्यायचे आधी. बर बर ते मगाशी विचारायचं राहिलं होतं माझं ते विचारलं म्हणून म्हटलं एवढ्या लवकर कसं काय झालं. ते सगळी कडधान्य आपण उकडून घेतली होती आधी. उकडून घेतली होती. उकडून घेतली होती कुकर मधून. ओके आणि कडधान्य कधीही कच्ची खाऊ नयेत म्हणजे आपण म्हणतो ना स्प्राउट्स खातो आपण पण कच्ची खाऊ नये कारण त्याच्यामध्ये अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स असतात काही त्याच्यामुळे काही एन्झाइम्सचं सिक्रेशन ब्लॉक होतं कम्प्लिटली. सो लहान मुलांना पण स्प्राउट्स नेहमी शिजवून द्यावेत कच्चे नाही. मोठ्याने खायला हरकत नाही. सगळ्यांनाच शिजवूनच द्यावे. झालंय आता बंद करू. हो आता हे काय ह्याच्यात घालायचं? ह्याच्यात आणि दह्याचं काय करायचं? दही त्याच्यावरून स्प्रेड करायचं जसं आपण दही बटाटा पुरीला वापरतो. ओके ओके आता ह्याच्या पुढे आपला सजावटीचा भाग सुरू झाला बरं का? नाही का? म्हणजे कोथिंबीर वगैरे सगळे आता ह्याच्यावर येणार. पहिल्यांदा काय करायचं? थोडस आधी दही. दह्याची अशी जी लादी तयार होते ना बघायला आणि खायला सुद्धा मस्त वाटते. ओके थोडस मीठ हवं असेल तर याच्यावर घालू शकतो. एक एक दाणा. हा अगदी थोडं चवी पुरत. आणि लाल तिखट. कोथिंबीर सगळ्यात शेवटी. हो आता काय खोबरं? शेव हवी असेल तर.
रंगबिरंगी झालं बघा है कि नहीं। तुमच्या घरातल्या लहान मुलाची उठण्याची वाट बघत बसू नका, पटकन उठा, वही पेन्सिल घ्या, साहित्य आणि कृती लिहून घ्या आणि करायला घ्या। काय ज्वारी कटोरी चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी खोबरं, अर्धी वाटी शेव, एक वाटी वाफवलेली कडधान्य, एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, दही, तीळ, एक चमचा जिरं, कोथिंबीर, कांदा, ओवा, तिखट आणि मीठ। कृती, प्रथम ज्वारीच्या पिठामध्ये ओवा, तीळ, मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, कांदा आणि टोमॅटो परतून घ्यावा। या मिश्रणामध्ये वाफवलेली कडधान्य, मीठ आणि तिखट घालून एक वाफ काढावी। ज्वारीच्या पिठाच्या छोट्या छोट्या वाट्या करून त्या हाय टेम्परेचरला 30 सेकंद बेक करून घ्याव्यात। त्यामध्ये वाफवलेल्या कडधान्याचं मिश्रण वरून दही, मीठ आणि तिखट घालावं। शेव आणि कोथिंबीर घालून ज्वारी कटोरी चाट सर्व करावं।